नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्या संदर्भात मी स्वतः लक्ष घालत आहे आणि त्या अनुषंगाने या बँकेच्या घोटाळ्यातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधिमंडळात दिली. कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात आमदार महेश बालदी लक्षवेधी सूचना मांडताना म्हणाले की मुख्य आरोपी विवेक पाटील यांना ईडीने अटक केली पण संचालक अधिकारी अजूनही मोकळे आहेत. त्यांना कोणता राजाश्रय प्राप्त झाला आहे की 550 कोटी रुपयांचा घोटाळा करणारे मुक्तपणे फिरत आहेत असा सवाल उपस्थित केला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे त्यामुळे स्वतंत्रपणे प्रत्येक संचालकांचा आणि अधिकाऱ्याचा सहभाग तपासणार असून तसे तात्काळ निर्देश देण्याचे जाहीर करतानाच या संदर्भातील पुरावे गोळा करून लवकरात लवकर कारवाई करणार असल्याचे सभागृहात जाहीर केले. लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने अनेक शैक्षणिक उपक्रम तालुक्यामध्ये राबवले जात आहेत. त्याअंतर्गत क्लबच्या वतीने मुरुड तालुक्यातील कोर्लई आणि मांडला येथील मराठी शाळांना शालोपयोगी वस्तूंचे नुकतेच वाटप केले. यामध्ये वॉटर प्युरिफायर आणि मेडिकल किटचा समावेश होता. या कार्यक्रमावेळी लायन्स क्लबचे महेश कवळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, भारती जोशी, कोर्लई शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कवळे, मांडला शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा नांदगावकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेला साहित्य दिल्याबद्दल शिक्षक नितीन पाटील यांनी अलिबाग लायन्स क्लबच्या सदस्यांचे आभार मानले. कर्जत तालुक्यातील पोटलपाली ते भालीवडी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. या रस्त्याचे खड्डे भरावेत अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांची होती. वंजारवाडी ते भिवपुरी पॉवर स्टेशन या मार्गाचे काम 9 सप्टेंबर 2014 रोजी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 2,76,19,000 रुपये खर्च करून करण्यात आले होते. मात्र देखभाल दुरुस्तीचा कालावधी संपल्यानंतर पावसाळ्यात या मार्गाच्या पोटलपाडी ते भालिवडी या टप्प्यातील रस्त्याची दुरावस्था झाली होती त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे मोठी जिगिरीचे झाले होते. याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी पाठपुरावा सुरू करून संबंधितांना सूचना दिल्या होत्या. या सूचनेची बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत पोटलपाली ते भालिवडी या मार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू झाल्याने या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांचा प्रवास सुखकर होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय जलजीवन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल कोकण आणि रायगड दौऱ्यावर आले असून उद्या पेणमध्ये त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या तयारीसाठी भाजपचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे संयोजक वैकुंठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेण येथील वनस्पती देवी बँकेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रणनीती तयार केली आहे. त्यानुसार केंद्रीय जलजीवन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल कोकण आणि रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत त्यामुळे बुधवारी होणाऱ्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन वैकुंठ पाटील यांनी यावेळी केले. या बैठकीला भाजपचे पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, वाशी गावचे सरपंच गोरख पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील शेलू येथे सामाजिक कार्यकर्त्या रेखा हिरेमठ यांनी उल्हासनगर येथील साई प्लॅटिनम हॉस्पिटलच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये तब्बल 310 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या रेखा हिरेमठ यांच्या शेलू रेल्वे स्थानकाजवळील कार्यालयात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य नरेश मसने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता मंदे, हनुमान भगत, विनीता जंगम, दशरथ टेंबरे, मंगेश तरे यांच्यासह डॉक्टर आणि मान्यवर उपस्थित होते. आम्ही सह्याद्रीचे शिलेदार या संस्थेच्या वतीने माणगाव तालुक्यातील देगाव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. संस्थेतर्फे उद्योजक गणेश हरिश्चंद्र काजळोळकर आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद धोंडी वाढवण यांनी शाळेतील 15 आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तरी आणि चप्पल भेट दिल्या. या कार्यक्रमाला देगाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गायकवाड, मुख्याध्यापक महेश विचारे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक शंकर शिंदे, अजित लाड यांच्यासह शिक्षक आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
कर्जत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने दहिवली येथील सभागृहामध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये आदिवासी भागात शेतकरी दिनी मोठ्या प्रमाणात रानभाज्या आणि जंगली भाज्या मांडल्या होत्या. या महोत्सवाला स्थानिक ग्राहक आणि शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आर.डी. सावळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या रानभाजी महोत्सवात अळू, कुरडू, शेवगा, टाकळा, माठ, भारंगी यासारख्या विविध रानभाज्या तसेच रानभाज्यांचे विविध पदार्थ प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी रानभाज्यांचे महत्त्व पटवून सांगितले. या रानभाजी महोत्सवात कर्जत तालुक्यातील अजित पाटील, मारुती बागडे, साधुराम पाटील, महादेव कोळंबे हे प्रगतशील शेतकरीही सहभागी झाले होते. या महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे विनायक मेटे आग्रही होते. मराठा समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण आणि प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक पूर्णत्वास नेणे हीच स्वर्गीय विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन रायगड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील पाटील यांनी ताकई येथे केले. स्वर्गीय विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खोपोलीतील ताकई विठ्ठल मंदिर सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी आणि खोपोली खालापूर तालुक्यातील मराठा समाज बांधव या शोकसभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दिवंगत मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत संवेदना व्यक्त करून मराठा समाजाने आपला प्रमुख नेता गमावला असल्याच्या भावना व्यक्त केल्या. राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत माणगाव तालुक्यात अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच ही कामे मार्गी लावू अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. आमदार भरत गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने माणगाव तालुक्यातील कोस्ते खुर्द, मशीदवाडी, मांजुर्णे, भागाड, थरमरी, केळगण, सांगी, जावठे, कडापूर आणि सणसवाडी या गावातील पाणीपुरवठा योजनांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या मुंबईतील निवासस्थानी आमदार भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शासकीय मान्यता मिळालेल्या कामांची प्रत देण्यात आली. यावेळी नितीन पवार, मनोज सावंत, प्रसाद जाधव, सचिन मोरे, संतोष जाधव उपस्थित होते. सोदागड पालीतील सरसगड किल्ल्याच्या पायऱ्यांवरून घसरून एक तरुण खाली पडला, त्यामुळे त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून खांदा निखळला आहे. कमरेला मुका मार लागला आहे. स्थानिक तरुण आणि खोपोली येथील यशवंती हायकर्स टीमने या जखमी तरुणाला गडाखाली आणून पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले. मुकुल जोशी असे या जखमी तरुणाचे नाव असून तो चक्रम हायकर्स टीमचा सदस्य आहे. रविवारी अनेक जण सरसगडवर ट्रेकिंगसाठी आले होते. पावसाळा असल्याने किल्ल्याच्या पायऱ्या निसरड्या झाल्या आहेत. मुकुल हा वरच्या पायरीवरून पाय घसरून थेट खाली कोसळला. जलप्रदूषण केल्याप्रकरणी खालापूर तालुक्यातील उत्तम स्टील कारखाना व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाना बंद करण्याची नोटीस दिली आहे. उत्तम स्टील कारखान्यातील केमिकलयुक्त लालसर पाणी जाऊन 18 ऑगस्टला बाळगंगा नदी प्रदूषित झाली. या नदीच्या पाण्यावर परिसरातील 15 अधिक ग्रामपंचायतीच्या पाणी योजना अवलंबून आहेत. दरम्यान खालापूरचे तहसीलदार आयुक्त तांबोळी यांच्या आदेशावरून तलाठी माधव कावरखे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामे केले. पाण्याचे नमुने घेऊन ते प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बी.व्ही. किल्लेदार यांना सादर केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे फील्ड ऑफिसर अरविंद धपाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन जलप्रदूषणाची खातरजमा केली. त्यानंतर किल्लेदार यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून उत्तम स्टीलच्या व्यवस्थापनाला कारखाना बंद करण्याचे आदेश पाठवले आहेत. त्यामुळे नोकरीवर गदा येण्याच्या भीतीने या कारखान्यातील कामगार धास्तावले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ गोरगरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहेत. देशातील नागरिकांना अन्न पाणी पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असतानाही आज पंतप्रधान मोदी केंद्राच्या माध्यमातून मोठा वाटा उचलत आहेत असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि जलशक्ती मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सोमवारी महाड येथे केले.
रायगड लोकसभा प्रवास कार्यक्रमादरम्यान महाड येथे लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ विनय नातू, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस अविनाश कोळी, उपाध्यक्ष राजेश मपारा, मिलिंद पाटील, बिपिन महामुंडकर, महाड तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. खांदा कॉलनीमधील नव्याने सुरू झालेल्या ऑनको केअर सेंटर यांच्या माध्यमातून पनवेल तालुका भंडारी समाजाचे एक दिवसीय कॅन्सर चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ऑनके केअर सेंटरचे मुख्य डॉक्टर देवेंद्र पाल यांनी कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात उपचार होण्याअगोदर प्राथमिक स्टेजमध्ये त्यावर उपचार झाले तर कॅन्सर बरा होऊ शकतो, त्यामुळे या केअर सेंटरमध्ये प्राथमिक उपचार होऊ शकतात अशी माहिती दिली. यावेळी पनवेल तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष डॉ दीपक खोत, सेक्रेटरी रत्नराज महाडिक, विनायक शिवलकर यांच्यासह भंडारी समाजाचे मान्यवर उपस्थित होते. पनवेल कर्जत नवीन उपनगरीय दुहेरी मार्ग प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वनजमीन मुंबई रेल्वे विकास महामंडळाला हस्तांतरित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला असून प्रकल्पाला येणारे वृक्ष हटवून लवकरच रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या पनवेल कर्जत दरम्यान एकच मार्गिका असून या मार्गिकेचा वापर लांब पल्ल्याच्या गाड्या अथवा मालवाहतुकीसाठी होत आहे. पनवेल कर्जत अशी थेट लोकल सुरू झाल्यास त्याचा फायदा अनेक प्रवाशांना होऊ शकतो. त्यासाठी नवीन उपनगरीय मार्गिका बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुहेरी मार्गासाठी 74% भूसंपादन झाले असून 25% भूसंपादन बाकी आहे. सध्याच्या मार्गावर 2 बोगदे असून नव्या मार्गावर 3 बोगदे असतील. या मार्गासाठी सुमारे 1800 झाडे तोडावी लागणार आहेत. वृक्षतोड केल्यानंतर नवीन झाडे लावण्यात येणार असून त्यांची संख्या सुमारे 9000 इतकी असेल.